नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सुट्टीतील अभ्यासाचा सराव करत आहोत आणि आजचा हा 6वा भाग आहे. आणि या 6व्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, मी कालच्या भागामध्ये तुम्हाला एक मनोरंजक कोडं विचारलं होतं आणि ते कोडं असं होतं, अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढतच राहते पण कधीच कमी होत नाही, असं कोडं तुम्हाला विचारलं होतं. अनेक मुलांची उत्तरे आलेली आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वय. याचं योग्य उत्तर वय असं आहे, आपलं वय. तर मित्रांनो, वय बघा, नेहमी हे वाढतच राहतं, कधीच ते वय कमी होत नाही, त्यामुळे याचं योग्य उत्तर वय आहे. ज्यांचं ज्यांचं योग्य उत्तर वय आलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. चला आता आपण आपल्या 6व्या भागाला सुरुवात करूया. सुट्टीतील सराव भाग 6, विषय मराठी आणि नेहमीप्रमाणे उतारेचं वाचन. तर आपण या उताऱ्याचं वाचन करूया. आपण सुद्धा बोट ठेवायचं आहे आणि माझ्यासोबत वाचन करायचं आहे. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची अवस्था झाली होती. अशातच जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील एक भक्कम किल्ला. विजयराज हे त्यांचे किल्लेदार होते. विजयराज यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तर अशा पद्धतीने आपण हे वाचन केलेलं आहे. आपण देखील आता पुन्हा एकदा याचं वाचन करायचं आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता मराठीचा पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर इथे आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला त्याच्याबद्दल एक शब्द लिहायचा आहे. तर पहिला बघा, माकडाचा खेळ करणारा. तर मित्रांनो, माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी असे म्हणतात. मदारी, माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे अस्वलाचा खेळ करणारा. तर मित्रांनो, अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला दरवेशी असे म्हणतात. दरवेशी, तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, म्हणजे आम्ही लहान असताना अस्वलाचे खेळ करणारे लोक यायचे अस्वलाला घेऊन, त्यांना दरवेशी असं म्हणायचे. तर आता ते बंदच झालेले आहेत, तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, त्यांनी पाहिलेले असतील. पुढे आहे सापाचा खेळ करणारा. तर सापाचा खेळ करणाऱ्याला गारुडी असं म्हणतात. गारुडी, सापाचा खेळ करणारा गारुडी. पुढे नाटके लिहिणारा. नाटके लिहिणारा नाटककार. नाटके लिहिणारा नाटककार. आणि लेख लिहिणारा लेखक. लेखक, किंवा जर ती स्त्री असेल तर त्याला लेखिका म्हणतात. लेखक किंवा लेखिका. बघा, माकडाचा खेळ करणारा मदारी, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी, सापाचा खेळ करणारा गारुडी, नाटके लिहिणारा नाटककार, लेख लिहिणारा लेखक किंवा लेखिका. चला तर आता पुढे बघूया. पुढे बघा, पुढील शब्दांचे जोडशब्द लिहा. तर बघा मित्रांनो, आपल्याला जोडशब्द लिहायचे आणि आपला पहिला शब्द आहे जोडशब्दामधला, तो म्हणजे चारा. तर मित्रांनो, चारा या शब्दाचा जोडशब्द येणार आहे चारा पाणी. चारा पाणी असा हा जोडशब्द आहे, चारा पाणी. जीव, जीवला जोडशब्द येणार आहे जंतू. जीव जंतू, जीव जंतू. त्यानंतर हाल आहे,
हालला शब्द येणार आहे हाल अपेस्टा, खूप श्रम परिश्रम केलं, खूप काम केलेलं असेल, खूप भरपूर मेहनत घेतलेली असेल, तर त्याला आपण म्हणतो हाल अपेस्टा असं म्हणतो. म्हणजे किंवा एकदम हलाखीचं जीवन जगलं असेल तर हाल अपेस्टा. भाजी सोपं आहे, भाजी भाकरी, भाजी भाकरी, भाजीपाला नाही भाजी भाकरी. ओके चला, तर आपण इथे जोडशब्द लिहिलेले आहेत. आता याच्या पुढचे जे जोडशब्द आहेत त्याच्यासाठी या शब्दांचे जोडशब्द तुम्ही शोधायचे आहेत, मेवा, भांडण आणि लाकूड. बघूया तुमच्यापैकी किती जणांना याचे जोडशब्द शोधता येतात. पुढे जाऊया, पुढे आहे इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये देखील पहिला नेहमीप्रमाणे प्रश्न आहे सिम्पल रीडिंग, रीडिंग वाचन करायचं आहे आपल्याला. चला माझ्यासोबत तुम्हीसुद्धा वाचन करायचं आहे, बोट ठेवा. द कॅट, द कॅट इज स्मॉल पेट ॲनिमल. इट लुक्स लाईक टायगर. इट हॅज फोर लेग्स, टू आईज, टू इयर्स अँड अ ब्युटिफुल फरी टेल. अल्सो इट हॅज सॉफ्ट फर ऑन बॉडी. इट लाईक्स मिल्क ॲज वेल ॲज मीट व्हेरी मच. इट्स क्लॉज अँड टीथ आर व्हेरी शार्प. द कॅट्स आर इन डिफरंट कलर्स लाईक ब्लॅक, व्हाईट, ब्राऊन, ऑरेंज. ओके तर आपण इथं रीडिंग केलेलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा याचं रीडिंग करायचं आहे. चला पुढचा आपला प्रश्न आहे बघा, राईट हिडन वर्ड्स, लपलेले शब्द, हिडन वर्ड्स लपलेले शब्द. मागे सुद्धा आपण हा एक्सरसाइज बघितलेला आहे, ते काही शब्द दिलेले आहेत त्यातले लपलेले शब्द आपण शोधूया. आपण सुरुवातीचे चार शब्द शोधूया, पुढील शब्द तुमच्यासाठी. चला तर पोलीसमध्ये कोणते शब्द लपलेले आहेत बघा. पोलीस, तर याच्यामधील शब्द लपलेला आहे आईस. हा बघा, आय सी ई, आईस हा शब्द इथे लपलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा किचन, किचनमध्ये जर बघितलं तर मित्रांनो बघा एच ई एन, हेन म्हणजे कोंबडी, हा शब्द लपलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा आय आणि टी हा सुद्धा आहे बघा, आय टी हा सुद्धा शब्द लपलेला आहे. आणि के आय टी किट हा सुद्धा शब्द लपलेला पाहायला मिळतो, किट म्हणजे साहित्य. पुढे बघा चेअर, चेअरमध्ये बघा कोणता शब्द लपलेला आहे, तर चेअरमध्ये आहे हेअर, हेअर म्हणजे केस हा शब्द लपलेला आहे. आणि अजून एक शब्द आहे ए आय आर, एअर, एअर मीन्स हवा, हवा, तर हा देखील इथे शब्द लपलेला आहे. आता ट्रेनमध्ये बघा, ट्रेनमध्ये रेन हा शब्द लपलेला आहे, आर ए आय एन, रेन हा शब्द इथे लपलेला आहे. त्याचबरोबर बघा आय एन हा सुद्धा शब्द लपलेला आहे, आय एन इन, इन म्हणजे आत, रेन म्हणजे पाऊस बरं का, आर ए आय एन, रेन म्हणजे पाऊस, इन म्हणजे आत, हे शब्द इथे लपलेले पाहायला मिळतात. तुम्ही आता उरलेले जे शब्द आहेत, इथे चार शब्द आहेत बघा, स्कोल्ड, गोल्डन, स्टीम आणि सनफ्लावर, याच्यामध्ये कोणते शब्द लपले ते आपण इथे शोधून लिहायचे आहेत. चला आता पुढे जाऊया, पुढे सुद्धा अजून काही शब्द आहेत बघा, मंकी आहे, स्प्रिंग आहे आणि ब्राईट आहे, याच्यामधील देखील लपलेले शब्द तुम्ही शोधायचे आहेत. पुढे राईट फाईव्ह सेंटेन्सेस अबाउट युअरसेल्फ, तुमच्या स्वतःविषयीची पाच वाक्य लिहायची आहेत. तर मित्रांनो ही पाच वाक्य लिहिण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असेल, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर आपल्याला पाच वाक्य आपल्याबद्दलची लिहायची आहेत. आता कशी लिहायची बघा, म्हणजे थोडक्यात आपली स्वतःची ओळख द्यायची आहे, सेल्फ इंट्रोडक्शन असं म्हणतो त्याला. तर सुरुवातीला आपण आपलं नाव सांगायचं बघा, आय एम रोहित, आय एम रोहित हे माझं नाव झालं पहिलं. आता आपलं वय सांगूया, आय एम, तुमचं जे काय वय असेल ते तुम्ही सांगायचं, मी इथे लिहितो नाईन, आय एम नाईन इयर्स ओल्ड, मी 9 वर्षाचा आहे. ओके
ओके दोन झालं, आय एम रोहित, आय एम 9 इयर्स ओल्ड. आता आपली इयत्ता सांगूया. आय एम इन स्टँडर्ड 3. आय एम इन स्टँडर्ड 3. ओके मी इयत्ता तिसरीमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढची दोन वाक्य आपल्याला लिहायचे आहेत. बघा, आय एम रोहित, आय एम 9 इयर्स ओल्ड, मी 9 वर्षाचा आहे, आय एम इन स्टँडर्ड 3. आता आपण लिहूया आय लाईक, मला आवडतं. आय लाईक अन आईस्क्रीम. आय लाईक अन आईस्क्रीम, मला आईस्क्रीम आवडतं, बरोबर ना? आय लाईक अन आईस्क्रीम. ओके, आणि शेवटचं एक वाक्य आपण असं घेऊया. आय हॅव, म्हणजे माझ्याकडं आहे काय काय आहे. आय हॅव अ बायसिकल, माझ्याकडं बायसिकल आहे, म्हणजे सायकल आहे. बघा, आपल्याबद्दलची 5 वाक्य झालेली आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमच्या आईवडिलांचं नाव सांगू शकता, बहिणीचं, भावाचं नाव सांगू शकता, किंवा तुम्हाला काय करायला आवडतं, आय लाईक टू डू, अशा पद्धतीने देखील तुम्ही तो वाक्य बनवू शकता. आपण ही सोपी वाक्य बनवलेत. आपलं नाव सांगितलेलं आहे, आय एम रोहित, आय एम 9 इयर्स ओल्ड, किती वर्षाचा आहे ते, आय एम इन स्टँडर्ड 3, मी आत्ता तिसरीत आहे, आय लाईक अँड आईस्क्रीम, मला काय आवडतं ते इथे लिहिलेलं आहे. इथे तुम्ही अनेक तुमच्या आवडत्या वस्तू लिहू शकता. आय लाईक मँगो, आय लाईक ज्यूस, मिल्क, किंवा आय लाईक मिल्क, असे अनेक शब्द तुम्ही इथे घालू शकता. किंवा आय लाईक एखादं चॅनलचं नाव, आय लाईक पोगो चॅनल, किंवा आय लाईक क्रिकेट, आय लाईक विराट कोहली, अशा प्रकारे घेऊ शकता. पुढे आय हॅव, माझ्याजवळ काय काय आहे, तर आय हॅव अ बायसिकल, माझ्याकडे एक सायकल आहे. मग इथे तुम्ही आय हॅव अ मेनी टॉईज, माझ्याकडे भरपूर खेळणी आहेत, बरोबर ना? आय हॅव अ टॅबलेट, माझ्याकडे एक टॅबलेट आहे. आय हॅव अ ग्रीन ड्रेस, माझ्याकडे ग्रीन ड्रेस आहे, असे अनेक वाक्य इथे बनवू शकता. तर तुम्ही स्वतःची सेल्फ इंट्रोडक्शन, स्वतःची ओळख तयार करायची आहे. आता आपण पुढे जाऊया. ओके, पुढे आहे बघा, मेक सेंटेन्सेस फ्रॉम गिवन टेबल. इथे एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यापासून मला सेंटेन्सेस बनवायचे आहेत, वाक्य बनवायची आहे. तर बघा, पहिल्या कॉलममध्ये आहे आय, वी, यू आणि दे, याचा अभ्यास आपण केलेला आहे. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, सी म्हणजे पाहणे, ब्रिंग म्हणजे आणणे, राईड म्हणजे चालवणे, आणि पेंट म्हणजे रंग देणे. अ हा म्हणजे एकच आहे, एकच, अ म्हणजे एक. बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान, येलो म्हणजे पिवळा, लाँग म्हणजे लांब, फ्रॉग म्हणजे बेडूक, सायकल म्हणजे आपल्याला माहिती आहे सायकल, केक आपण खात होतो, आणि एलिफंट म्हणजे हत्ती. ओके, चला तर आपण आता वाक्य बनवूया. बघा, मी ते एक दोन वाक्य बनवतो, जेवढी जागा आहे तेवढी. मी घेतो आय, याच्यातलं मी घेतो राईड. आय राईड अ, याच्यातलं घेतो येलो. ओके, बघा, मी आय घेतलं, राईड घेतलं, अ घेतलं, येलो घेतलं, आणि आता मला राईड करायचं आहे. राईड म्हणजे चालवणे. मग मला फ्रॉग घेता येईल का, बेडूक चालवणे, किंवा केक चालवणे, एलिफंट चालवणे? आय राईड अ येलो सायकल, मी पिवळ्या रंगाची सायकल चालवतो, बरोबर. अजून एक घेऊया आपण, आता देच घेऊया. दे सी घेऊया, दे सी अ बिग एलिफंट, दे सी अ बिग एलिफंट, अशा पद्धतीचं वाक्य तयार झालेलं आहे. तर आता इथं तुम्ही अनेक वाक्य बनवू शकता. तर बघा, वी ब्रिंग, आम्ही आणलं, वी ब्रिंग अ बिग केक, वी ब्रिंग अ बिग केक, आम्ही एक बिग केक आणतो, बरोबर ना? वी ब्रिंग ए बिग केक. किंवा बघा, यू सी अ स्मॉल फ्रॉग, तू छोटा बेडूक पाहतो, तू छोटा बेडूक पाहतो, अशा पद्धतीनं. किंवा बघा, पेंटला घेऊया, दे पेंट अ
बिग सायकल, बिग सायकल, ते एका मोठ्या सायकलला पेंट करतात. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त अर्थपूर्ण वाक्य बनवायची आहेत. चला तर हा भाग देखील तुम्हाला समजला असेल, एकदा यांचा अर्थ समजला की तुम्हाला हे बनवता येते. आता आपण पुढे जाऊया, पुढे आहे गणित. ओके, तर गणितमध्ये बघा आपल्याला पहिला जो भाग दिलेला आहे तो आहे खालील बेरजा करा बिन हातच्याची बेरीज. इथे मी तीन बेरजांची उदाहरण दिलेले आहेत. बेरीज म्हणजे ॲडिशन इंग्रजीमध्ये म्हणतो, त्यांची आपण बेरीज करूया. चला 27 अधिक 32, ओके 27 प्लस 32. पहिल्यांदा एकक स्थानचं 7 आणि 2ची बेरीज करूया. 7 मध्ये 2 मिळवायचे आहेत. तर मित्रांनो आपण काउंटिंग फॉरवर्ड, पुढे मोजून बेरीज करायची आहे. त्यामुळं +2 आहेत, +2 आहेत, 2 बोटं काढायची आहेत तुम्ही. 7 पुढे मोजा बघू, 7 नंतर 8 आणि 9 म्हणजे 7 अधिक 2 9 झालं. आणि 2 पुढे 3 बोटं मोजा, 2 आणि 3 5. मित्रांनो ह्या ज्या साध्या एक अंकी बेरीज आहेत किंवा वजाबाकी असतील त्यात तुम्हाला तोंड पाठ असायला हवेत. 7 म्हणजे 7 आणि 2 9 3 आणि 2 5 अशा प्रकारे. पुढे 3 अधिक 5, 3 पुढे 5 घरं जायचे आहेत. 5 बोटं मोजा, 3 नंतर 4 5 6 7 आणि 8. 8 अधिक 0 8च येतं बेरीज. 0 कुठल्याही संख्येमध्ये मिळवलं की तीच संख्या येते. आणि 4 आणि 1 5, 588 उत्तर आलं. बघा इथे बघा 1 अधिक 3 3 आणि 1 4 बेरीज अशी केली तरी चालते, 1 आणि 3 किंवा 3 आणि 1 केली तरीही चालते. 6 अधिक 3, 6 पुढे 3 घरं मोजा, 6 नंतर 7 8 9. पुढे 5 अधिक 2, 5 पुढे 2 घरं मोजा, 5 नंतर 6 आणि 7. पुढे 3 पुढे 6 घरं मोजा, 3 आणि 6. इथं बघा 6 आणि 3 9 होतं, 3 आणि 6 9च येणार आहे. चला ही बेरीज इथं केलेली आहे. आता पुढे आपल्याला हातच्याची बेरीज आहे ती देखील आपण इथे करूया. बेरीज हातच्याची, चला पहिला आहे बघा 39 अधिक 25, 9 मध्ये 5 मिळवायचे आहेत. मिळवा बघू, 9 मध्ये 5, 5 घरं जावा पुढे, 9 पुढे 10 11 12 13 14. आता इथे बघा मित्रांनो 14 असं उत्तर आलेलं आहे. तर 14 मधलं युनिट किंवा एकक स्थाने किती आहे, 4 आहे. आणि दशक किती, 1 आहे. म्हणून एकक स्थानचं 4 काय करायचं, इथं लिहायचं. आणि हे दशक स्थानचं 1 इथं हातचा द्यायचा. लक्षात आलं का, ह्या दशकाच्या घरामध्ये, कारण एकक स्थानामध्ये एकच अंक लिहायचा असतो. लक्षात आलं, हातच्याची फोड कशी केली. आता 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 64 उत्तर आलं. बघा आपण हे 3 अंकी उदाहरण घेऊया. 345 म्हणजे 345 अधिक 483 483. 5 अधिक 3, 5 पुढे 3 घरं मोजा, 5 नंतर 6 7 8. 4 पुढे 8 घरं मोजा बघू, किंवा 8 बोटं काढा, किंवा 8 पुढे 4 मोजा. 8 पुढे 4 मोजली तरी चालतील, किंवा 4 पुढे 8 मोजली तरी चालतील. बेरीजमध्ये असं चालतं, वरचं खालचं, ओके, वजाबाकी चालत नाही. 4 मध्ये 8 मिळवा, 5 6 7 8 9 10 11 12. बघा मी 8 बोटं काढून मोजली, 12 आलेलं आहे. 12 मधलं जे 2 आहे एक स्थानातलं, ते 2 इथं ठेवूया, ओके. आणि हे जे 1 आहे ते 1 हातचाला घेऊया इथं. पुढच्या ह्याच्यात 3 मध्ये 4 मिळवा, किंवा 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. 828 उत्तर आपलं आलेलं आहे. पुढे बघा 759 अधिक 169, 9 आणि 9 9 9 18. तर 18 मधलं 8 इथं घेऊया आणि 1 इथं हातचा घेऊया. याच्या पुढच्या घरावर हातचा द्यायचा असतो. 9 9 18 मधशी 8, हातचाला 1. 5 अधिक 6, 6 बोटं काढा, म्हणजे 6 फिंगर्स काढा तुमची बोटं. 5 पुढे मोजा, 7 8 9 10 11, बरोबर ना. 5 नंतर 6 7 8 9 10 11, ओके. 11 आणि हे 1 12, 12 12 मधलं 2 इथं घेऊया आणि 1 पुन्हा हातचा घेऊया. 7 आणि 1 8 8 आणि 1 9, 928 इतकी बेरीज आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हातच्याची बेरीज इथं करायला शिकलेलो आहोत. लक्षात आलं, 2 अंक जर आलेले आहे तर 1 अंक इथं ठेवायचा आणि इकडचा अंक तो हातच्याला द्यायचा, हे इथे लक्षात घ्या. आता इथे अजून एक एक्झाम्पल आहे जे तुम्हाला 2 आहे जे तुम्हाला मी होमवर्कसाठी देतो. याचा स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि ही वही तुम्ही सोडवा. चला आता गणित देखील झालेलं आहे. आता पुढचा भाग म्हणजे तुमच्या आवडीचा मनोरंजक कोडे. तर आजचं कोडं काय आहे बघा,
अशी कोणती गोष्ट आहे जी आपण जागे असल्यावर वर जाते आणि झोपी गेल्यावर खाली येते? बघा हां, अशी एक गोष्ट आहे जी आपण जागे असलो की वर जाते आणि झोपी गेलो की खाली येते। चला तर लागा कामाला, याचं उत्तर काय येतं ते शोधून काढा। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ देखील तुम्हाला निश्चितच आवडला असेल, सर्व घटक समजले असतील। व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये। थँक्यू व्हेरी मच।